नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM TV 9 न्यूज आणि डब्ल्यू न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी आम्ही इंदोरा चौकामध्ये आहे. चौक म्हटलं तर हा नामांकित नागपूर शहरातील एक नामांकित चौक आहे आणि इथे ट्रॉफिक्स जे वाहन चालक असतात त्यांना ट्रॉफिक सेन्स नसतं असं म्हटलं जातं. परंतु आम्ही इथे बघत आहोत की अगदी ट्रॉफिक जे कार्यालय आहे त्यालाच लागून हा इंदोरा चौक आहे आणि इथे आपण बघू शकता कशा प्रकारे एका रांगेमध्ये आपण बघू शकता हे कशा प्रकारे म्हणजे ट्रॅफिक सेन्स या चौकामध्ये दिसत आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही आहे. हेल्मेटमध्ये सर्व वाहन चालक दुचाकी वाहन चालक दिसत आहेत. आपण बघू शकता कशा प्रकारे म्हणजे सर आम्ही तुम्हाला नेहमी बघतो इथे. तुम्ही एक म्हणजे या इंदोरा ट्रॅफिक विभागाचे तुम्ही पोलीस निरीक्षक आहात. तुम्ही कंट्रोल करताना दिसता नेहमी आम्ही तुम्हाला बघत असतो तर तुम्ही ट्रॅफिक कंट्रोल करतानाच तुम्ही चौकात दिसता काय सांगा. महत्त्वाचा चौक आहे, चारी बाजूने बऱ्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असते या ठिकाणी. त्याच्यामुळे या ठिकाणी चारी बाजूला अंमलदारांची आवश्यकता असते. संध्याकाळी 5 वाजेनंतर हे सगळं वाहतूक नियमनाचं काम असते आणि त्याच्यामुळे आम्ही स्वतः या ठिकाणी कर्मचाऱ्यांसोबत अंमलदारांसोबत चौकांमध्ये जिथं जिथं अडचणी येतात त्या त्या ठिकाणी आम्ही सर्व सर्वेक्षण करून त्याप्रमाणे आम्ही डिप्लॉयमेंट केलेली आहे. इंदोरा चौक म्हटलं तर हा सेन्सिटिव्ह चौक आहे असं म्हणजे नागपूर शहरामध्ये इंदोरा चौकाची ओळख अशी असते की इथे ट्रॅफिक सेन्स नाही. परंतु आम्ही बघत आहोत की इथे स्वतः PI जो आहे म्हणजे राजपूत साहेब जे आहेत ते स्वतः इथे उभे आहेत. म्हणजे तुम्ही स्वतः इथे उभे आहात आणि ट्रॅफिक कंट्रोल करत आहात आणि आम्ही बघत आहोत की इथे ट्रॅफिक सेन्स सुद्धा दिसत आहे जेव्हापासून तुम्हाला बघत आहोत आम्ही. काय सांगाल. बरोबर आहे, काय डिटरन्स महत्त्वाचं आहे आणि वाहतूक नियमाचं जे पाहिजे ते पालन करणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे अपघातांना आळा बसतो. संध्याकाळची वेळ असते, सगळ्यांना घरी जायची घाई असते, परंतु त्यासाठी घाई करून चालत नाही. सिग्नल्स वगैरे असतात त्याच्यावर आपल्याला जे वाहतुकीचे नियम आहेत ते पाळूनच आपल्याला घरी जावं लागतं, सुरक्षित पोहोचावं लागतं. आणि सर्वजण घरी सुरक्षित पोहोचावे आपल्या आपल्या घरी हेच आमचं म्हणजे वाहतूक नियमनाचं मुख्य कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे या चौकातून चारी बाजूने आता ॲम्ब्युलन्स वगैरे येत असतात तर ते ॲम्ब्युलन्ससुद्धा संध्याकाळची वेळ असते, त्याच्यामुळे ते ट्रॅफिकमध्ये फसू नये वगैरे किंवा त्यासाठी आमचं एक नियोजन असतं आणि आम्ही सगळ्या चौकांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने संध्याकाळी ट्रॅफिक हँडल करतो. त्याच्यामुळे ट्रॅफिकचं आणि कंजक्शनचं किंवा जॅमिंगचं वगैरे आमच्याकडे तसा प्रॉब्लेम आता फार मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. मला हे सांगा की इथे या सिग्नलवर कॅमेरेसुद्धा लागलेले आहेत जे ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन करतात. काय ते त्या कॅमेरे काय सुरू आहेत तर त्या कैद होतात का त्या कॅमेऱ्यामध्ये. बरोबर आहे, शहरामध्ये जवळजवळ 3,500 जास्त कॅमेरे आहेत आणि बहुतांशी कॅमेरे 99% कॅमेरे चालू आहेत. एक दोन ठिकाणी काही रस्त्याचे कामं चालू असल्यामुळे बंद आहेत. परंतु त्याचा डिटरन्स किंवा त्याचा एक हे असा आहे की तुम्ही गल्लीबोळातून जरी पळून गेला तरी तुम्ही घरापर्यंत पोहोचेपर्यंत किंवा घरातून तुम्ही निघेन तुमच्या कार्यालयापर्यंत पोहोचेपर्यंत तो कॅमेरा तुमचा पिछा करत असतो. त्याच्यामुळे कुणी असं मनामध्ये बाळगू नये की मी या गल्लीतून निघून जाईल आणि पोलिसांची नजर चुकवून मी पसार होऊन जाईल. परंतु ते साप तुमचा गैरसमज आहे. हा काही हॅबिच्युअल लोक आहेत तर ते चौकाचौकात टाळून गल्लेगुल्लीमध्ये निघून पळून जातात, परंतु असं नाही आहे. आणि आम्ही आता वरिष्ठांच्या आदेशाने मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर चालान पेंडिंग आहेत, त्यांच्या गाडी जप्तीची मोहीम आम्ही सुरू केलेली आहे. बऱ्यापैकी आम्ही गाड्या जप्त केलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून चलान वसूल केलेले आहे. आणि चलान वसूल केल्यानंतरसुद्धा आम्ही त्यांचे जे लायसन्स आहेत तर ते आम्ही रद्द करण्यासाठी RTO ला प्रस्ताव पाठवलेला आहे. ज्यांच्यावर चलान पेंडिंग आहेत किंवा ते भरत नाही अशांचेसुद्धा आम्ही प्रस्ताव पाठवले आहेत. येत्या 12 तारखेला लोक अदालत आहे, महालोक अदालत, त्याच्यामध्ये आपल्याला काही अडचणी असतील चलानबाबत तर ते आपण त्या पूर्ण करून घ्याव्या. अदरवाईज आपल्याला चलान भरणं हे सक्तीचं आहे किंवा जर नाही भरलं आपण तर त्याचे परिणाम आपल्याला भविष्यामध्ये हे होतील म्हणजे त्याला भोगावे लागतील. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट अशी आहे की आपले जे चलान असतात लोकांचा गैरसमज असा आहे की पहिले आलं 500 दुसरं आलं 1500. तुम्ही जर चलान भरत नाही गेले तर त्याची रक्कम वाढत जाते आणि मग तो अचानक बोजा निर्माण होतो. त्यापेक्षा सर्वांना एकच विनंती आहे की सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं.
वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं, कुठलेही वाहतुकीचे नियम तोडू नये, ज्याच्यामुळे आपण आणि आपल्यासारखेच इतर लोक जे पब्लिक आहे तर ती घरी सुरक्षित पोहोचेल, अपघाताचं प्रमाण कमी होईल. शहर आहे आपल्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये, सरकारने शासनाने पोलिसांनी एक व्यवस्था तयार केलेली आहे, त्याचा लाभ घ्यावा. मोठे मोठे रस्ते झालेले आहेत, फ्लायओव्हर झालेले आहेत, त्याचा लाभ घ्यावा. कुठल्याही प्रकारची गैरवर्तन किंवा बेशिस्तीने वाहन चालवू नये, स्वतःच्या जीवाचं आणि दुसऱ्याच्या जीवाचं पण त्यांनी रक्षण करावं. सर एक मिनिट, मी तुम्हाला सांगेल की चौकामध्ये हे बघा, हे स्टॉप लाईन आहे, हे स्टॉप लाईन आहे आणि हे झेब्रा क्रॉसिंग आहे. यावरही कारवाई करता येते का? हे जे झेब्रा क्रॉसिंग आहे, जे म्हणजे झेब्रा क्रॉसिंगवर आले त्यांच्यावर कारवाई होते का? बरोबर आहे. आता यांच्यावर ही कारवाई तर कॅमेऱ्यातून होणार आणि आमचे जे ट्रॅफिकचे अमलदार त्यांच्यावर कारवाई करणार. ही झेब्रा क्रॉसिंग जी आहे तर ही फक्त लोकांच्या चालण्यासाठी आहे आणि त्यासाठीच आपण तिचा उपयोग करतो. आम्ही मी शक्यतोवर या ठिकाणी उभा असतो कारण झेब्रा क्रॉसिंगचं महत्त्व जे आहे तर ते मी लोकांना पटवून देत असतो की झेब्रा क्रॉसिंग किंवा स्टॉपिंग लाईन ही पब्लिकसाठी दिलेली आहे आणि वयोवृद्ध जे लोकं असतात तर त्या लोकांसाठीच आम्ही त्याची म्हणजे जी हे आहे महत्त्व आहे, तर ते महत्त्व आत्यापर्यंत लोकांना कळालेलं नाही आहे. सगळे लोक झेब्रा क्रॉसिंगमधून थांबतात, स्टॉपिंग लाईनवर थांबतात, परंतु त्यांनी त्यांचा गैरसमज काढून टाकावा. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात चलान हे कॅमेरा थ्रू केलं जातं. नागपूर शहरातील आम्ही अनेक चौकामध्ये फिरलो आणि आम्ही चौक बघितले, परंतु त्या चौकामध्ये आम्हाला पोलीस निरीक्षक जे असतात वाहतूक विभागाचे ते म्हणजे चौकामध्ये दिसले नाही. परंतु इंदोरा चौकामध्ये जेव्हा आम्ही पाहणी केली तर स्वतः PI जे आहेत राजपूत सर ते आम्हाला चौकामध्ये दिसले. आपण बघू शकता की कशा प्रकारे ते ट्रॅफिक कंट्रोल करत आहेत आणि ट्रॅफिक कंट्रोल करूनच ते ट्रॅफिकचे जे नियम आहेत, वाहतुकीचे जे नियम आहेत ते सांगण्याचा प्रयत्न वाहन चालकांना करीत आहेत की तुम्ही झेब्रा क्रॉसिंगमधून चाला, झेब्रा क्रॉसिंगवर तुम्ही वाहने उभे करू नका, अन्यथा तुमच्यावरती कारवाई होईल. तुमच्याकडे CCTV ची नजर आहे, चौकामध्ये CCTV लागलेले आहेत आणि जे CCTV लागलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार. आपण बघू शकता, हे बघा कशा प्रकारे म्हणजे रॉंग साईडने काय चुकी केली यांनी, काय समोरून आला त्याने लेफ्ट मारला, राईट मारला आणि चुकीच्या दिशेने याने ओव्हरटेक करून सिग्नल जम्प करून जातोय. म्हणजे रॉंग साईड नाही आला? नाही, याने सिग्नल जम्प केला परंतु त्याला वाटलं समोर पोलीस उभे आहेत म्हणून त्याने लेफ्ट मारला आणि परत त्याने राईट मारून या चौकातून तो समोर आला. काय सांगाल, जे ट्रॅफिक नियमांचं पालन करत नाही, उल्लंघन करतात, त्यासाठी काय संदेश द्याल तुम्ही? संदेश असा आहे की वाहतुकीचे नियम फार कडक आहेत आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, त्याच्यामुळे तुम्ही तुमचा स्वतःचा आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात घालतात. आपल्या वाहतुकीच्या म्हणजे आपण जे गैरवाजवी जे वाहनं चालवतो आपण ते, त्याच्यामुळे आपण फार नुकसान करतो. पालकांना एक आव्हान आहे की त्यांनी आपल्या मुलांना 18 वर्षाखालच्या मुलांना अजिबात वाहनं देऊ नयेत. अदरवाईज वाहतूक शाखेकडून जर मिळून आला तर त्याच्यावर आम्ही भरपूर मोठ्या प्रमाणात ती चालांची तरतूद सरकारने केलेली आहे आणि ते कोर्टामध्ये सुद्धा ते कॉग्निझेबल आम्ही त्याचं पाठवू शकतो, त्याच्यामुळे पालकांनाही त्याचा फटका बसू शकतो. त्याचप्रमाणे जर समजा गुन्हा दाखल झाला तर भविष्यामध्ये मुलांचं भविष्यसुद्धा हे धोक्यात येऊ शकतं, त्याच्यामुळे पालकांनाही विनंती आहे की त्यांनी स्वतःच्या मुलांना कुठल्याही प्रकारे 18 वर्षाच्या वयाच्या खालच्या मुलांना वाहनं देऊ नयेत, नाहीतर त्याचे परिणाम जे असतात तर ते योग्य नसतात. आणि त्याचे काही लोकांना आता आम्ही बोलवून समुपदेशन केलेलं आहे की तुम्ही स्वतः रस्त्यावर उभे असता आणि वाहतुकीचे नियम वाहन चालकांना सांगता आणि ट्रॅफिक कंट्रोल करता, तर हे म्हणजे हे तुम्ही का करता, म्हणजे काय कारण आहे, नेमकं काय कारण आहे? कारण एक नोकरी आहे ती पब्लिक म्हणजे फेसिंग जॉब आहे आणि एक आम्हाला त्या ह्या कामात आनंद वाटतो आणि हे काम आम्ही मोठ्या इंटरेस्टने करत असतो. आणि मीच काय, पण आमच्या शाखेतील किंवा इतर जे कोणी आहेत ते माझ्यासारखे आहेत किंवा आमचे अंमलदार वगैरे आहेत तर ते एकदम मन लावून आणि व्यवस्थित काम करत असतात, त्यामुळे आमच्या हातीतल्या अपघाताचं प्रमाण पण आता नगण्यच राहिलेलं आहे. बाकी जे आहे तर ते जे हॅबिच्युअल आहे तर त्यांच्यावर आम्ही अतिशय कठोर कारवाई करून जरी समजून येत नसेल तर त्याच्यावर आम्ही योग्य ती कठोर कारवाई करतो आणि त्याला शास्ती देतो, जेणेकरून भविष्यामध्ये त्याला अनेक वेळ समजूनसुद्धा जर समजलं नसेल किंवा तो समजण्यापलीकडे असेल तर मग त्याच्यावर शास्तीच्यासाठीसुद्धा आमच्याकडे उपाययोजना आहे. परंतु एक चलान करणे किंवा मग त्याला शास्ती देणे हाच आमचा एक पर्याय नाही आहे.
आमच्याकडे ते समुपदेशन करणे आणि वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती करणे आणि त्याच्यामुळे की नुकसान होऊ नये, लोकांचं नुकसान होऊ नये, कारण एका छोट्याशा अपघातामुळे त्या कुटुंबाचे किती हाल होतात किंवा मग त्या व्यक्तीचे किती हाल होतात हे आम्हाला चांगलं माहिती आहे. आम्हालाच नाही तर जे वाहतुकीचे नियम पाळतात त्यांना माहिती आहे. भरपूर कुटुंब याचे परिणाम भोगत आहे, त्याच्यामुळे परत असं कोणाला त्याचे हे होऊ नये म्हणून आम्ही हे करत असतो. आमचं काम फक्त नुसतं चलान मारणं किंवा हे नाही आहे, परंतु एक जनजागृती करणं हा सुद्धा एक आमचा महत्त्वाचा उद्देश आहे आणि तो आम्ही वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे नागपूर शहरामध्ये जे आता असेसमेंट झालेला आहे म्हणजे मोठे मोठे पूल झाले आहेत. आपल्या नागपूर शहराचं नाव सगळ्या जगाच्या पाठीवर आहे की आपले 4-स्तरीय 3-स्तरीय रस्ते झालेले आहेत. त्या रस्त्यांचा उपयोग पब्लिकने कसा करावा किंवा त्यासाठी काय नियम आहेत किंवा वाहतुकीचे नियम आहेत, झेब्रा क्रॉसिंग झाले, सिग्नल लागलेले आहेत, रिफ्लेक्टर लागलेले आहेत, सगळं लागलेलं आहे. सरकारने आणि पोलिसांना आपल्याला सर्व प्रकारची व्यवस्था आणि हे करून दिले सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. असे रस्ते मला नाही वाटत की मी इतर ठिकाणी कुठे पाहिले आहेत, कारण मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आम्ही नोकऱ्या केल्या आहेत, परंतु या ठिकाणी रस्त्यांची अवस्था एकदम चांगली आहे आणि व्यवस्थित आहे, सुटसुटीत आहे. माझं लोकांना एकच आव्हान आहे, इतरांकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतः आपण स्वतःहून वाहतुकीचं नियम पालन जर आपण केलं तर इतरही आपल्याला बघून वाहतुकीच्या नियमाचं पालन करतील आणि आपलं जे शहर आहे तर ते चलान शहर म्हणून ओळखलं जाणार नाही अशी माझी खात्री आहे. पुढील 1-2-3 महिन्यामध्ये आपले सगळे रस्ते आणि पूल उघडणार आहेत, तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत स्वतःहून जनजागृती केली तर ती त्यांच्यासाठीही फायद्याची राहील आणि शासनासाठी फायद्याची राहील आणि आमचाही काम कमी होईल आणि आम्हाला मग दुसरे कामं करायलाही वेळ मिळेल. निश्चितच निश्चितच खूप सुंदर असा संदेश राजपूत सरांनी दिला. जे इंदोरा ट्रॅफिक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांचे एकच म्हणणं आहे की वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा, असंच त्यांचं सांगणं आहे. आणि या शहराला जर चालान मुक्त करायचे असेल तर ट्रॅफिक नियमांचं पालन वाहन चालकांनी करायलाच हवं असंही त्यांनी सांगितलेलं आहे. चालान करणं हा आमचा उद्देश नाही तर सम उपदेश करणं, ट्रॅफिक नियमांचा संदर्भात सांगणं हे आमचं महत्त्वाचं कार्य आहे असंही आम्हाला राजपूत सरांनी सांगितलेलं आहे. आणि नागपूर शहरातील जे वाहन चालक आहे त्या वाहन चालकांना आमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की तुम्ही ट्रॅफिक नियमांचं पालन करा आणि अपघात टाळा. जर आपण बघत राहा आय बी एम टीव्ही 9 न्यूज WHNews, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद.